आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात आजही बैलगाडीने ऊस वाहतूक केली जाते मात्र या पाच सहा महिन्याच्या काळात मूकबिचाऱ्या बैलांची जीवघेणी फरपट होत असते त्यांची ही अवेलना कधी थांबणार असा प्रश्न उपस्थित होत आहे प्राण्यांच्या कळवळा घेत मेनका गांधी गांधींसह अनेक सामाजिक कार्यकर्त्यांनी संघटना स्थापन केल्या त्यामुळे अनेक मुकप्राण्यांना जीवदान मिळावं बेवारस प्राण्यांवर उपचार होऊ लागले आत्तापर्यंत जीवघेणी समजली जाणारी बैलांची ही न्यायालयाच्या आदेशाने बंद झाली मात्र याच बैलांचा वापर आज आजच्या आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात ऊस वाहतुकीसाठी केला जातोय एरवी शेतातील कामं बैलांकडून करून घेणं वेगळं आणि या पाच सहा महिन्यातील कळवळा येईल अशी परिस्थिती तोंडातून फेस येईपर्यंत चालत राहायचं तापलेल्या डांबरी रस्त्यावरून चालता यावं म्हणून नालं ठोकण्याचा एक जीवघेणा प्रकार प्रकारही या काळात दर महिन्याला केला जातो दोरीच्या सहाय्याने बैलाला आडवं पाडून त्या बैलाच्या चारही पायात नाल आणि मोठाले खेळ ठोकले जातात या मुख्या बिचाऱ्या बैलांना सोसाव्या लागणाऱ्या या जीव घेण्या हाल अपेक्षा कुणाला कळणार कधी थांबणार या मुख बिचाऱ्या बैलांची अवहेलना मानकर न्यूज साठी शिरोळहून मोहन जमादार